नमस्कार, मी पूजा। दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल। पॅरिसमध्ये पर्यटक आयफेल टॉवर पाहण्यासाठी जातात, त्याचप्रमाणे यापुढे गोव्यात झुवारी पुलावरील मनोरा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील अशी अपेक्षा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली। सरकार आमच्या मागण्या मान्य करण्यास असमर्थ ठरत असेल तर आम्ही दिवाळीही आझाद मैदानावरच साजरी करू, पण आंदोलनापासून मागे हटणार नाही, असा निर्वाणीचा इशारा कत्राटी शारीरिक शिक्षकांनी दिला। आंदोलनाचा कालचा हा पाचवा दिवस होता। दरम्यान आणखी 3 शिक्षकांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले। गोव्यात दिवाळीला लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे असे पदार्थ नाही तर पोह्यापासून तयार होणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या पदार्थाची प्रथा आहे। गोव्यात दिवाळीला पोह्यांची जोरदार मागणी असते, कारण कितीतरी प्रकारचे खास आणि विशिष्ट पदार्थ पोह्यापासून तयार केले जातात। गोव्यात दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे तसेच आंबाड्याची गोड चटणी आणि सासव केले जाते, मात्र बाजारात खास दिवाळीनिमित्त विकायला आलेल्या पोह्यांची किमतीने 100 गाठली आहे। बाजारात विकायला आलेले पोहे 100 रुपये किलो तर आंबाडे 50 रुपयांना 15 रुपये या दराने विकत घ्यावे लागत आहे। एकीकडे गोवेकर नरकासुराला जाळण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे महागाईच्या भस्मासुराने जणू कहरच केला आहे। दिवाळीचा सण मोठा नाही उत्सवाला तोटा असे म्हटले जात असले तरी महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी यंदा गोड नसेल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असून केंद्रातील भाजप सरकारने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे। दीपावलीच्या ऐन तोंडावर पुन्हा एकदा इंधनाचा भडका उडून भाजप सरकारने लोकांना दिवाळी भेट दिली आहे अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम यांनी करून यापूर्वीच दरवाढीचे शतक ठोकले आहे। दरवाढीच्या निषेधार्थ दीपावलीच्या पूर्वसंधीला 3 नोव्हेंबरला मापशात निदर्शने करून महागाई सुराचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली। तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक या वेबसाईटला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।